पूर्वीपासूनच राज साहेब ठाकरेंची सभा म्हणलं की अलोट गर्दी असते, परंतु सुरुवातीपासूनच राज साहेब ठाकरेंच्या सभेला मात्र जागेचा प्रॉब्लेम सुरुवातीपासूनच येत आलेला आहे. त्यामध्येच आता मनसेचे राज साहेब ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पुण्यात मैदान न मिळण्याची परिस्थिती आहे. अशातच मैदान न मिळाल्यास लोकमान्य टिळक चौकातच सभा घेणार असल्याचं मनसेचे नेते बाबू वागसकर हे म्हणाले आहेत. लोकसभा निवडणूक दरम्यान राज ठाकरेंची सभा गाजवत भाजप विरोधात मोठे रान पेटलं आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंचे पक्षाचे उमेदवार मैदानात उतरले आहेत. 9 तारखेला पुण्यात त्यांची सभा होणार आहे, मात्र त्यांना मैदान दिलं गेलं जात नाही. त्यामुळे जर दिलं गेलं नाही तर रोडवर सभा घेऊ असं आवाहन देखील मनसेनं केलं आहे. पुण्यात राजसाहेब ठाकरे यांच्या 3 ते 4 सभा होणार आहेत, मात्र अजून जागा मिळाली नाही. मैदान न मिळाल्यास अलका चौकात सभा घेऊ असा इशारा देखील मनसेचे कार्यकर्ते बाबू वागसकर यांनी दिला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न राहता राज ठाकरेंनी सभा गाजवल्या होत्या. त्यांनी आपल्या सभा मधून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीवर चांगली टीका मात्र केली होती.